कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आता आज आपण बोलणार आहोत भात शेती फार्मर प्रोड्युसर कंपनी बेंबल चंद्रपूर मधून आलेले त्यांचे डायरेक्टर श्री संतोष भाऊ, श्री सुनील भाऊ आणि श्री अनंता भाऊ आणि त्यांचे सीईओ संदीप नाईटम पण जुडणार होते. आता याच्या मधून डायरेक्टर्स आणि संदीप भाऊ जुडलेले आहे. तर खूप खूप स्वागत आहे तुमचं भात शेती फार्मर प्रोड्युसर कंपनीचे पदाधिकारी आणि सीईओ सा. हा संदीप भाऊ. हॅलो सर. हो संतोष भाऊ. हा नमस्कार भाऊ. नमस्कार संतोष भाऊ, कसा आहात? हा ठीक आहे ना सर. ठीक आहे, बरोबर आहे. काय परिस्थिती आहे बिदर मध्ये आणि चंद्रपूर मध्ये? विपणनाची खूप वाईट स्थिती आहे सर. कसं आहे ना, विकण्यासाठी अडचण आहे माल. अच्छा, काय अडचण आहे सध्या भाऊ? सध्या म्हणजे आमच्या भागामध्ये जिनिंग फॅक्टरी नाही आहे आणि चंद्रपूर मध्ये नाही. म्हणजे मूल तहसील मध्ये आपली भात शेती फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे. बरोबर. आणि इथून आम्हाला बाहेर म्हणजे वणी मध्ये न्यावं लागते. वणी इकडे गोंडपिपरीच्या समोर एक सेंटर आहे, तिकडे न्यावं. म्हणजे नेण्याची पण अडचण आहे आणि भाव पण आम्हाला मिळत नाही. कसं लोकल मध्ये भाव मिळत नाही आणि भाव मिळवायचे असेल तर लांब जावं लागेल. लांब जावं लागते. खरी गोष्ट आहे. ते जे घेऊन जाण्याचे जे खर्च आहे ते डोक्यावर पडणार आहे. बरोबर आहे. आणि याच्यासाठी आम्ही खूप मेहनत केली होती. आपलं सेंटर आहे बेसिकली ते एक साईडला महाराष्ट्र फेडरेशनचं सेंटर आहे, दुसऱ्या साईडला तुमच्या वणीमध्ये सीसीआयचं सेंटर आहे. तिथे पण अजून त्यांची भानगड चालू आहे. त्यांनी ते सेंटर पूर्णपणे सुरू केलेलं नाहीये ना. आणि आपल्याला आता हे सांगा की लोकलमध्ये काय भाव चालू आहे कापसाचे? लोकल मध्ये काय 4,000 तर भाव चालू आहे सर. आता काय म्हणता दादा, नसेल आता 4,000? 4,000 पेक्षा थोडा कमीच आहे म्हणा. पण जास्त असेल नाही. हे जे गावामध्ये येऊन घेतात ना ते 4,000 रुपये घेतात. तुम्ही 4,000 मध्ये जर चांगली गुणवत्तावाला कापूस देत असेल ना तर मी उद्या तुमच्याकडे एक चांगला खरेदीदार पाठवतो. तुम्ही त्याला माल दाखवून द्या. कमीत कमी 500 क्विंटल माल मिळेल का? नाही नाही, 400 भावानं मिळणार नाही. हे लोकल लोक येतात ना त्यांचा भाव सांगत आहो. लोक शेतकरी विकायला तयार नाहीत ना. काय भावाने विकत आहे शेतकरी? शेतकरी तर अजून विकायला सुरुवात केला नाही आमच्याकडे. नाही केलं का अजून? नाही नाही, आता तर काढणं चालू झालेलं आहे. जे काही छोटे छोटे शेतकरी आहे एकदम. पहिले पिकिंग आणि दुसरी पिकिंग काढली असेल ना शेतकऱ्यांनी? नाही नाही, आमच्याकडे आता सुरू झालाय पहिली पीक. अच्छा, पहिलीच वेचणी आता सुरू झालेली आहे. सुरू झालेली. कापूस ओला आहे की कोरडा आहे? कोरडा आहे ना. कोरडा आहे ना? कोरडा आहे, कोरडा आहे. तर मी आमच्या टीमला सांगतो की उद्या तुम्हाला कॉन्टॅक्ट करून तुमच्याकडे एक आमचा ग्रेडर पाठवतो बऱ्या दिवशी, है ना. तर तुम्ही तुमच्याकडचा कापूस दाखवू द्या. म्हणजे जर शेतकऱ्यांना विकायचं असेल तर काय बाजार भाव मिळू शकेल त्यांना जास्तीत जास्त, ते आपण प्रयत्न करू शकतो. आम्ही दाखवू ना सर, सॅम्पल देऊ ना. आम्ही सॅम्पल द्या आणि थोडं शेतकऱ्यांच्या घरी घेऊन जा त्यांना. बिलकुल, घरोघरी आपण त्यांना. आता काही जुळलेले शेतकरी आहेत, आता आपला सेमिनार वेबिनार ऐकत आहेत ना शेतकरी. बरोबर आहे. त्यांच्याकडे पण कॉटनची हे आहे. आमच्याकडे माझ्याकडे स्वतःकडे कॉटन आहे. आहे ना? हो, थोड्या प्रमाणात आहे. तुम्हाला कॉटन मध्ये जे आता भाव मिळत आहे त्याच्यापासून जास्त भाव मिळाले पाहिजे आणि शेतकऱ्याला कुठेही निराशा झाली नाही पाहिजे या उद्देशानेच मी तुम्हाला सांगत आहे. कारण की बाजार चांगली आहे आणि खरेदीदारला तुमच्यापर्यंत आणला तर जे मधले जे मिडलमॅन जे आडती आणि जे मधले व्यापारी आहे ना त्याला आपण एकदा बाजूला ठेवायचं आहे की शेतकऱ्याला पूर्णपणे बाजारचा भाव मिळाला पाहिजे. उद्देश हे आहे. बिलकुल बरोबर. नाही, आमची कंपनीचा पण उद्देश तोच आहे ना सर, शेतकऱ्यांना जास्त भाव मिळाला पाहिजे. बरोबर आहे. तर आपली कंपनी जर इकडे सेंटर जर उघडत असेल तर
चांगलं होईल सर, ते पहा प्रयत्न करा त्याच्यासाठी. बरोबर, तुम्ही शब्द एकदम अप्रोप्रिएट वापरला. आपली कमी, तुमची आणि आमची, आपली कमी आहे, तुमची कमी नाही आहे ना, तरी आपली कमी आहे. फेडरेशन तुमच्यासाठी जगत आहे आणि तुमच्यासाठीच काम करणार आहे, हे नक्की आहे. तर उद्या तुम्ही कुठे यायचं, तुम्ही जे आमचे कॉन्टॅक्ट आहे तुमच्याकडे राजेंद्र भाऊ, तुम्ही त्यांना सांगून द्या. आणि 1-2 दिवसामध्ये मी एक खरेदीदाराचं व्यक्ती संगती आलं तर ठीक आहे, नाही तर आमच्या ग्रेडरला तरी पाठवतो तुमच्याकडे. ठीक आहे ना सर, चांगलं होईल, पाठवा ठीक तुम्ही. आहे, एक झालं. हा, दुसरं आहे, मला सांगा की तुम्ही कोण, थोडं आपल्या एफपीओ विषयी माहिती द्या की भात शेती एफपीओ जे आहे त्यांचे रजिस्ट्रेशन केव्हा झाले, किती सभासद आहे आणि किती गावामध्ये आपण आहात. हाँ, तर आमची जी कंपनी आहे सर, ही 2016 मध्ये आम्ही स्थापन केलेली आहे. अच्छा, आमच्या भात शेती कंपनीमध्ये 332 शेअर होल्डर आहेत आणि प्राथमिक सभासद 1500 आहेत. टोटल 2000 जवळजवळ आमचे सभासद आहेत. अरे वाह, आणि या कंपनीमध्ये परिसरातील 12-13 गावांचा समावेश आहे, अच्छा, 12-13 गाव आहे, गावं आहेत. आणि बरोबर. बेंबाड जे हे गाव आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती जी आहे मूलची, त्यापासून 22-23 किलोमीटर अंतरावर आहे. आणि इथं अच्छा, कुठलाही सेंटर नाहीये. जे तालुक्याचे ठिकाण आहेत त्या ठिकाणापासून 25-22-23 असं किलोमीटर मध्ये आहे. आणि ओहो, इथून जे आहे सर, आमच्या बेंबाळ वरून 3-4 तालुक्यांचं म्हणजे सेंटर आहे बरोबर आहे, पण सर्व जे. 20-25-50 किलोमीटर दूर आहे, हाँ, बरोबर. तुमचा 2-5-10 किलोमीटर मध्ये एकही सेंटर नाही आहे. नाहीये. आणि सर आमच्याकडे स्वतःची भात शेतीची 1 एकर जागा पण आहे. अच्छा, एक 1000 स्क्वेअर फीटचं आमचं गोडाऊन आहे. व्हेरी गुड, म्हणजे सेंटरसाठी चांगली व्यवस्था होऊ शकते जर आपण सर्वांनी जर काही आम्हाला हे केले सहकार्य, तर किती चांगलं कापूस सेंटर मिळणार होऊ तुम्ही शकते सांगा, आपलं. तर आपण सेंटर साठी डेफिनेटली प्रयत्न करू. कारण की आमचा उद्देश हे आहे की एफपीओ ला स्वतःच्या घराच्या जवळ तुमच्या क्षेत्रामध्ये एक सेंटर मिळायला पाहिजे. आता तर यावर्षी आम्ही 3 सेंटर मागितले, कारण की पहिला वर्ष होता आणि कोरोना काळ अजून संपलेला नाही आहे, तर लोक मिळत नाही आहे आणि ट्रॅव्हलिंग पण शक्य नाही आहे आणि बाजार पण आम्हाला दिसत होता की वाढणार आहे. तर या वर्षी एमएसपी ची खरेदी इतकी राहणार नाही जितकी मागच्या वर्षी होती, पण या वर्षी आपण जर काम करून दाखवला तर पुढच्या वर्षी पाहिजे तितके सेंटर आपल्याला मिळण्याची शक्यता आहे. कारण की कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाना पण असे पार्टनर पाहिजे ते जे त्यांना काम करून देणार आहे, तर नाही नाही आपण कापसासाठी आणि दुसऱ्या पिकांसाठी. आम्ही सर्वांसाठीच काम करू सर, कारण बरोबर आहे, आम्हाला शेतकऱ्यांना जास्त भाव मिळायला पाहिजे हाच उद्देश आहे. बस आणि ते शेतकऱ्यांना नफा मिळायला पाहिजे आणि एफपीओ ला पण आणि पैसे मिळायला पाहिजे, संतोष नाही, भाऊ. एफपीओ ला मिळतीलच ना, शेतकऱ्यांना मिळाले म्हणजे एफपीओ ला मिळतील, हो, कारण की एफपीओ ला 2 पैसे मिळाले तर एफपीओ अजून काम करू शकणार काम आणि करू अजून शकते. जास्त जागी तुम्ही जाऊ शकणार है ना, जास्त खरेदीदारांपर्यंत तुम्ही पोहोचू शकणार. म्हणून आता आपलं जे हाँ जास्तीत जास्त कसं इन्व्हॉल्वेशन राहील, कसं हो, आहे आमचे मार्केटिंगचं जे नॉलेज आहे हे बरोबर कमी आहे, म्हणजे बरोबर. ग्रामीण भागात असल्यामुळे आम्ही. आणि आधुनिक साधनांचा वापर आमचे सर्व शेतकरी करत नाही. खरी गोष्ट आहे, हां, त्याच्यामुळे जर आपल्या माध्यमातून जर चांगलं ट्रेनिंग होईल, एखादा तुम्ही प्रत्यक्ष जर आमच्याकडे येऊन व्हिजिट केली आणि जी एखादा प्रशिक्षण जर ठेवलं तर चांगलं होऊ शकते. जे कारण आता सध्या माल निघत आहे, आता हाँ, निघण्याच्या प्रोसेस मध्ये आहे, खरी म्हणजे गोष्ट आता आहे, जर झालं, हीच वेळ वेळ आहे. गेल्यानंतर काही होणार नाही, नाही नाही हीच नाही वेळ होणार, चांगली आहे, खरी हीच वेळ शेतामध्ये माल आहे आणि घरामध्ये माल होऊ आहे तेव्हाच विपणन होऊ शकते ना. शकते. आणि बरोबर आहे, आमच्या आमच्याकडे चार तालु आमच्याकडे कॉटनचाच भाग आहे जास्त प्रमाणात. असं ना, तर हाँ, पोंभुर्णा दोन दोन तालुक्याचा काही मुख्य भाग पिकं आहे. आहे, भात शेती आणि कापूस. हाँ, कापूस, कापूस. व्हेरी गुड, बरोबर आहे. तर दुसरे जे डायरेक्टर आहे आपले ते पण जुटले आहेत, हो सर, हो सुनील भाऊ आहेत का? सर, हो की सुनील अनिल भाऊ, हो भाऊ सर, आहेत? हा, नमस्कार सुनील सर, भाऊ नमस्कार, नमस्कार सर. खूप खूप आभार आपला आपण जोडला आज या वेबिनार मध्ये. अजून तुम्ही काय सांगा, जे जे आता संतोष भाऊंनी सांगितलं की विपणन मध्ये एक एक मुख्य इशू आहे, कारण की कोणताही मोठा सेंटर आपल्या जवळ नाही, म्हणजे नाही आहे सर, शेतकऱ्यांना पाहिजे तसे भाव मिळत नाहीये. पण आज मिळत 4 नाही. वर्ष झाले आपल्या एफपीओ ला बनून, 2016 हा
आपली स्थापना आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला कुठे जास्त यश मिळालं आणि कुठे जास्त तुम्हाला अडचण आली भाऊ? हेच तर सर, संतोष भाऊंनी जे सांगितले सर, कापाला जो कापूस न्यायसाठी जो ट्रॅव्हलिंगचा जो खर्च जास्त पडत आहे सर, हा भावानुसार नाही का आम्हाला जो खर्च जास्त वाचाल ना सर, आम्हाला सेंटर मिळेल तर सर, आणि शेतकऱ्यांना तोच पैसा मिळेल सर, जर आपण ते जर ट्रॅव्हलिंगचा जो खर्च येणार आहे तो वाचून जाईल सर. संतोष भाऊंनी जे बोलले पण वाचले तर पण एक मोठी गोष्ट आहे. हा जास्ती मोठी गोष्ट आहे सर, शेतकऱ्यांना तेवढं फायदा होऊन जाईल सर, आम्हाला सेंटर जर इथं मिळाला एवढ्यात तर ट्रॅव्हलिंगचा जो खर्च आहे तो त्याला फायदा होऊन जाईल सर. बरोबर आहे. तुमच्याकडे कुठे सेंद्रिय शेती होते का जवळपास तुमच्या कुठे? सेंद्रिय शेती तर सध्या नाही सर. नाही ना, काही ठिकाणी काही आहे, बोंडाळा वगैरे आहे, बोरकुटे म्हणून सेंद्रिय शेती करतात ते. ठीक आहे, तर तुम्ही त्यांच्या पण थोडा आम्हाला संपर्क करून द्या, तर आपण ते पण एक वेगळा म्हणजे तुमच्याकडे एक सेंद्रिय शेतीचा पण आपण एक एरिया डेव्हलप करू शकतो, त्याच्यामध्ये 10-20% तुम्हाला जास्त भाव मिळण्याची शक्यता आहे, आणि तुमची ट्रेनिंग वगैरे आहे ना त्याचे पैसे कमी देणार, शेतकऱ्याची जी ट्रेनिंग असते ना त्याचे पैसे पण कमी देणार, सर्टिफिकेटचे पैसे पण कमी देणार, अशी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये काय विदर्भ मध्ये आहे थोडे असे पॉकेट जे बीसीआय कॉटन आणि ऑर्गॅनिक कॉटन ज्याला आपण सेंद्रिय कापूस म्हणतो त्याच्यामध्ये काम करत आहेत, चांगल्यापैकी काम करत आहे, तर ते पण तुम्ही थोडी माहिती जे असेल तुम्हाला ते आम्हाला द्या. आणि दुसरं ते कापसाचा विपणनचा एक मोठा फायदा हे आहे सुनील भाऊ की ते 12 महिन्याचं काम आहे. शेतकरी कोणी ना कोणी तर आजचा कापूस जून जुलै ऑगस्ट पर्यंत पण कोणीतरी ठेवतच आहे. दुसऱ्या पिकासारखा नाही आहे की एकदा आलं की कापणी करून विकून टाकायचं, याचे तर बेचणी पण 4-5-6 वेळा होते कापसाची, माल पण येत जातो जानेवारी फेब्रुवारी केव्हा केव्हा तर मार्च पर्यंत पण येतो, आणि याचा याची उपलब्धता आपल्याला 6-8 महिने असते कंटिन्युअस. म्हणजे याचा व्यापार जर तुम्ही सेट करून घेतला कापसाचा तर तुम्हाला 8-9 महिन्याचा व्यापार होऊन जातो. बरोबर आहे ना? तर एका तुमच्या संवाद तुमचे संबंध शेतकऱ्याशी कंटिन्युअस राहणार आहे. आता 1500 सभासद तुमचे आहे आणि तुमचे 300-350 सभासद शेअर होल्डर मेंबर आहे, आपल्याला शेअर धारक जे आहे ते 1500 बनवायचे आहे, आणि तुमचे जे 1500 मेंबर आहे त्याला 5000 बनवायचे आहे. तर आपण सांगू शकू की ताकदवर एफपीओ बनणार भात शेती एफपीओ, आणि नंतर आपण जर सेंटरची मागणी केली ना तर कोणी तुम्हाला निग्लेक्ट करू शकणार नाही तुमची नाव. ठीक आहे ना? कारण की एक ताकद पाहिजे ना, कोण काय बघते की एक सेंटर चालू करण्यासाठी 1,00,000 क्विंटल कापूस पाहिजे, तर 1,00,000 क्विंटल कापूस गोळा करण्यासाठी किती ताकद आहे यांच्यामध्ये 300 सभासद मध्ये. सर तसं आपण प्रयत्न हे माहिती आपण प्रत्येक या एरियामध्ये देत आहे सर, आमचे जेवढे काही सभासद या गावामध्ये आहे, याची सुरुवात आपण अशी करायची की एक आपण व्यापार सुरू करायचा, कोणावर अवलंबून न राहता एक व्यापार सुरू करायचा, व्यापार मध्ये 2 पैसे कमवायचे, जात शेतकऱ्यांना जोडायचा, आणि नंतर आपल्याला ही शेतकऱ्याची जी ताकद आहे तुमची ते सरकारला दाखवायची की आता आम्हाला सेंटर दिला तर आमची ताकद आहे, आम्ही प्रायव्हेट मध्ये पण हे व्यापार करून घेतलेला आहे, आमच्याकडे हे नवीन नाहीये, आमचा अनुभव झालेला आहे याच्यामध्ये, आणि आता तुम्ही मोठा काम दिला तर आमची पूर्णपणे तयारी आहे. म्हणजे त्यांना कुठे संशय करण्याची वेळच आपण देणार नाही ना. हा बरोबर आहे. हॅलो सर. हॅलो. हा बोला ना संतोष भाऊ. हॅलो. हा संतोष भाऊ. हा सर, एक याच्यात मला हे सांगायचं आहे की आपल्या माध्यमातून जरी आम्हाला आता सध्या सेंटर जरी मिळाला नाही तरी आपल्या जे कॉन्टॅक्ट मधले किंवा परिसर म्हणजे परिचयातले जरी व्यापारी असतील आणि ते लोकल व्यापाऱ्यांपेक्षा जास्त भाव देत असतील तर त्यांना आम्ही एकत्र करून सुद्धा कॉटन देऊ शकतो ना, आणि त्याच्यामुळे लोकांना विश्वास वाढणार, ते सुरुवात करू शकतो. सुरुवात लहान असू द्या पण सुरुवात मक्कम होणार, म्हणजे ही सुरुवात झाल्यानंतर लोकांना विश्वास बसणार की यांच्याकडे काहीतरी बिझनेस प्लॅन आहे, यांच्याकडे काहीतरी योजना आहे व्यापारची, म्हणून हे करत आहे, आणि खरेदीदार आहे यांच्याकडे, खरेदीदार असला की आपला काम तर होणारच आहे. नक्की एक ग्रेडर पाठवतो तुमच्याकडे, तुम्ही त्याला कापूस दाखवा, कापूस चांगला असेल तर आपण इमिडिएटली सुरुवात करू शकतो. आता त्याच्यामध्ये एक आहे की थोडा भांडवलची
व्यवस्था आपल्याला जर पाहिजे, कारण की आपला आपली इच्छा आहे की शेतकरी तिला पैसा नगद द्यायचा, इमिडिएट पैसा द्यायचा, बरोबर आहे. आणि अमूलची बघा सक्सेस स्टोरी काय आहे, अमूलने काय केलं की दूध तुम्ही आणा, तुमची गुणवत्ता तिकडेच चेक होणार आणि पैसे पण तिकडेच मिळणार, कोणताही सेंटर असू द्या. एकच नियम आहे, गुणवत्ता इमिडिएटली टेस्ट होणार आणि गुणवत्तेप्रमाणे पैसे इमिडिएटली तुम्हाला मिळणार. आपण पण कापसामध्ये हे प्रिन्सिपल ठेवायचं, शेतकऱ्याला काय पाहिजे, पैसे पाहिजे, कारण की त्याची मोठी अडचण पैसे आहे. आता एफपीओला काय पाहिजे की मोठा खरीदार मिळाला तुम्हाला तर थोडा उधार पण 8-10-5 दिवसाचा उधार पण दिला तर त्याच्या मधला जे गॅप आहे ना ते गॅप आपण कसा फिल करायचे. हे गॅप कोण फिल करते, सध्या व्यापारी करत आहे, आडतीय करत आहे, आणि आपल्याला काही नफा मिळत नाही आहे. पण शेतकऱ्यांची फसवणूक तर होत आहे, पण त्यांना भाव न मिळाल्यामुळे त्यांची निराशा वाढत आहे. तर आपण जे गॅप फिल करू की 8-15 दिवसाचा जे गॅप आहे त्याची भांडवल कशी मिळवून घ्यायची. तुम्ही जर तुमचे थोडे कागदपत्र आम्हाला पाठवले, 2 वर्षाचे बॅलन्स शीट आम्हाला दिले, आणि तुम्ही जर तुम्ही लोनसाठी तुम्ही जर हकदार असणार तर मी 2-3 कंपन्यांशी बोलू शकतो आणि आपल्यासाठी भांडवलची व्यवस्थापन करू शकतो. 1-15 दिवसाचं भांडवल आपल्याला फक्त पाहिजे. ठीक आहे सर, डॉक्युमेंट आम्ही देऊ तुम्हाला. हो, डॉक्युमेंट द्या. आणि नब किसान आहे, समुन्नती आहे, एमसीडीसी आहे, यांच्याशी आपण बोलू शकतो. तुमच्या बँकशी आम्ही तुमच्या वतीने बोलू शकतो, त्यांना सांगू शकतो काय ते मदत करणार आहेत तुम्हाला. आणि कमीत कमी दरामध्ये आपण भांडवल मिळवून घेतलं ना जर, तर हा व्यापार आपल्याला 25-25 लाख रुपये मध्ये 1 लॉटचा व्यापार आपण इमिडिएटली सुरू करू शकत आहोत, अशी परिस्थिती आहे. ठीक आहे सर, आम्ही सर्व डॉक्युमेंट तुम्हाला देऊ आणि याच्यासाठी आम्हाला सहकार्य करा. बिल्कुल बिल्कुल करतो. याच्यासाठी आपले सीईओ जोडले आहे का सध्या, संदीप भाऊ आहे का? हो आहेत. हा संदीप भाऊ, भातशेती एफपीओचे सीईओ संदीप भाऊ ची आपण आता बोलणार आहोत जर ते आहेत तर. संदीप जी लॉग आउट हुए सर. अच्छा, लॉग आउट हुए क्या, आए थे ना वो? ठीक है, आए थे, नेटवर्क इशू है उनका. ठीक है, तो ये रोल अभी सीईओ का आता है, डायरेक्टर ने अब डायरेक्टर ची बॉडी ने परवानगी दिलेली आहे, है ना सर? आम्ही करू, आम्ही देऊ तुम्हाला डॉक्युमेंट. हाँ, तर ते एक नक्की राजेंद्र तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून मागून घ्या आणि आपण यांच्यासाठी भांडवलची पूर्णपणे मेहनत करू आणि आपण ग्रेडिंग करून यांचा कापूस एक चांगल्या खरेदीदाराला विक्रयामध्ये यांना पूर्णतः मदत करू.